मित्रांनो, बऱ्याच वेळेला मार्केटमध्ये एक चांगली रॅली येते किंवा मार्केटमध्ये एक फॉल येतो, लगेच लोकांचे प्रश्न चालवतो की सर आता कुठले स्टॉक्स किंवा आता कुठले म्युच्युअल फंड किंवा मी ऍक्च्युअली कुठल्या स्टॉक्समध्ये किंवा कुठल्या म्युच्युअल फंडामध्ये किती पैसे लावावेत, आणि तुम्हाला माहिती आहे का ह्या दोघांमध्ये किती पैसे इन्व्हेस्ट केले पाहिजेत, ह्याच्यावर एवढी चर्चा चालू असते. ऍक्च्युअल डिसिजन काहीच घेत नाही आपण, आणि बहुतांश लोकांचं कितीतरी वेळ फक्त विदाऊट इन्व्हेस्टमेंटच निघून जातो, कारण हे कन्फ्युज असतात ना की कुठे पैसा लावायचा, आणि ज्यांनी पण पैसे लावलेत ऑलरेडी तर त्यांना पण ऍक्च्युअल काही रिटर्न बनतच नसतो, कारण काही वेळेला ते चुकीच्या वेळेने चुकीच्या थीमने पैसा मार्केटमध्ये लावत असतात. तर आज मी तुमच्यासाठी असा एक छान टॉपिक घेऊन आलेलो आहे की ज्याच्यामध्ये आज आपण शिकणार आहोत स्टॉक्स की SIP. तुमच्यासाठी बेटर काय राहील का दोन्हीचा ऍक्च्युअली मध्य कसा काढला पाहिजे, जेणेकरून आपल्या सगळ्यांची रिक्वायरमेंट एक चांगला रिटर्न कसा बनणार. तर चला मित्रांनो, एक इंटरेस्टिंग व्हिडिओ आजचा पुन्हा बघूया. अशा पद्धतीने आपण आज डिटेल माहिती जाणून घेणार आहोत ह्या दोघांच्या टेक्निक्स बाबत. नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं सहर्ष स्वागत करतो या स्पेशल व्हिडिओमध्ये. चॅनलला पहिल्यांदा भेट देत आहे किंवा अजून पण कदाचित सबस्क्राईब केलं नसेल ना, क्विकली सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा, जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओ तुम्ही मिस नाही करणार. आणि रोजच्या रोज जर मार्केट अपडेट्स वगैरे हवं असेल तर खाली एक टेलिग्रामची लिंक आहे, त्यातल्या त्यात आम्ही एक व्हॉट्सअपचा कम्युनिटी ग्रुप बनवला आहे. ज्यांनाही नवनवीन वेबिनार नवीन गोष्टी शिकायच्या असतात त्यांनी न चुकता तिथे जायचं आहे आणि जॉईन करायचं आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा, स्टॉक्समध्ये आणि म्युच्युअल फंडामध्ये आधी महत्त्वाचे डिफरन्स जाणून घ्या, जेणेकरून तुम्हाला फोकस करता कुठे येणार आहे हे आपण शेवटी कन्क्लुजनमध्ये जाऊन चर्चा करूया. पहिली गोष्ट, ह्यामध्ये जर आपण विचार करायला गेलो तर स्टॉक्स जे एक न्यूमरिकल व्हॅल्यू आहे त्याला लक्षात ठेवा. आणि जर तुम्ही पाहायला गेलं की म्युच्युअल फंडामध्ये त्याची आपण जी SIP करतो ना त्याला एक असेट व्हॅल्यू असते. ओके, म्हणजे तुम्ही सांगू शकता की माझ्या स्टॉकची आज एवढं व्हॅल्यू आहे, त्याची एवढी प्राईस आहे आजच्या कंडिशनला. पण म्युच्युअल फंडामध्ये मी जो पैसा लावतो तो कुठल्याही एका स्टॉकमध्ये नाही जात, तो विभागून जात असतो. आणि त्याचा एक आपल्याला ENAV नेट असेट व्हॅल्यू जो म्हणतो तो युनिट आपल्याला असाईन केला जातो. हा त्याच्यामधला इम्पॉर्टंट पहिला फरक आहे. आता दुसरी गोष्ट जर पाहायला गेली याच्यामध्ये रिस्कची, लक्षात ठेवा सगळ्यात मेन फॅक्टर असतो रिस्क कुठे किती राहील. जर साहजिक आहे बघा, स्टॉक्सचा विचार करायला गेलं ना आणि म्युच्युअल फंडाचा विचार करायला गेलं तर स्टॉक्स मध्ये नॉर्मली रिस्क जास्त राहते, कारण का आपण फक्त एका स्पेसिफिक स्टॉक मध्ये आपला पैसा इन्व्हेस्ट करत असतो. आणि त्याच्यामध्ये जर समजा आपल्या अपेक्षेच्या विरोधात मुवमेंट आली तर साहजिक आपल्याला लॉस सहन करावा लागणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं, रिस्क फॅक्टरचा विचार करता स्टॉक्समध्ये रिस्क जास्त राहते, कारण म्युच्युअल फंडाला एक प्रोफेशनल फंड मॅनेजर आहे जो सगळा फंड त्याचे सगळं काही बाकीच्या गोष्टी मॅनेज करायचं काम करत असतो. ओके, त्यामुळे ही गोष्टीकडे तुम्हाला फोकस केला पाहिजे इन्व्हेस्टमेंट करताना. तिसरी महत्त्वाची गोष्ट असते याच्यामधली, ती म्हणजे डायव्हर्सिफिकेशन. लक्षात ठेवा, आता डायव्हर्सिफिकेशन काय बरं, आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की नेहमी इन्व्हेस्टमेंटचं पोर्टफोलिओचं डायव्हर्सिफिकेशन केलं पाहिजे, पण ते डायव्हर्सिफिकेशन करताना आपण काय करतो, स्टॉक्समध्ये आणि म्युच्युअल फंडामध्ये करत असतो, बरोबर. आता तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही जर स्टॉक्समध्ये डायव्हर्सिफाय करायला गेला, आता समजा एखादं उदाहरण घेतो, समजा डीमार्ट सारखा स्टॉक आहे, रिलायन्स सारखा स्टॉक आहे, HDFC बँकेसारखा स्टॉक आहे, आपण ठरवलं की प्रत्येकामध्ये एक एक स्टॉक घ्यायचा, एक उदाहरण दाखल देतो ही माहिती. तर विचार करा, समजा डीमार्ट 5,000 किमतीच्या आसपास, ओके, आता हे तिन्ही स्टॉक जर आपण घ्यायला गेलो तर जवळपास 7,000-8,000 रुपये आपल्याला लागतील. पण म्हणजे काय होईल, हे 3,000 स्टॉक जेव्हा आपण 7,000-8,000 इन्व्हेस्टमेंट करूया, डायव्हर्सिफिकेशन होईल, पण नॉर्मली 3 सेक्टरमध्ये होईल. पण हेच 7,000-8,000 रुपये आपण एखाद्या म्युच्युअल फंडांमध्ये लावले तर 7,000 आपण 1,000-1,000 अगदी 7 वेगवेगळ्या स्कीम पण घेऊ शकतो, भले त्याच्यापेक्षाही जास्त येईल. म्हणजे काय, इथे आपल्याला प्रॉपर डायव्हर्सिफाय करता येतं आपल्याकडे जेवढी अमाऊंट आहे तेवढ्यामध्ये. लक्षात ठेवा, डायव्हर्सिफिकेशन खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे तुमची अमाऊंट नेहमी डायव्हर्सिफाईड झाली पाहिजे. आणि त्यासाठी म्युच्युअल फंड इथे थोडा उजवा राहतो बऱ्याच वेळेला. ओके, आता ज्यांच्याकडे मोठी अमाऊंट असेल त्यांना काही खूप फरक नाही पडत, लक्षात ठेवा. ओके, यानंतर आपण पुढचा महत्त्वाचा मुद्दा बघूया, रिटर्नचं पोटेन्शियल किती असतं. लक्षात ठेवा, आता सगळ्यांना पाहिजे रिटर्न्स चांगले. चांगला पैसा कुठे बनतो, तर महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, स्टॉक्स हे नॉर्मली म्युच्युअल फंडांपेक्षा नेहमी उजवीस ठरणार आहेत रिटर्नसाठी, परंतु तुमचं सिलेक्शन पण तेवढ्या पद्धतीने झालं पाहिजे. ही इम्पॉर्टंट गोष्ट याच्यामध्ये. आता म्युच्युअल फंडामध्ये जर पाहायला गेलं तर जो फंड मॅनेजर आहे ना तो नेहमी त्याच्या बेंचमार्कला कॉम्पीट करायचा प्रयत्न करेल. ओके, म्हणजे तो जो काही इन्व्हेस्टमेंटची काही थीम त्या फंड हाऊसची असेल, त्या स्पेसिफिक स्कीमची असेल, तो नेहमी त्याचा बेंचमार्क पकडेल आणि त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त रिटर्न काढायचं काम करेल. पण एखादा जर स्टॉक असेल कुठलाही असू द्या, तर त्याचा काही बेंचमार्कला घेणे देणं नाही आहे. तो नाही बघत की बाबा निफ्टी 15-16% वाढतीये, मी पण ह्यावर्षी 15-16% किंवा 17-18% वाढेल, काही फरक नसतो. ॲक्च्युली तो बिझनेस, तो इंडस्ट्री जसा परफॉर्म करेल तसा तो स्टॉक ॲक्च्युली रिटर्न बनवत असतो. त्यामुळे रिटर्नचा विचार करायला गेलं तर ॲक्च्युली इम्पॉर्टंट काय याच्यामध्ये, तर स्टॉक्स नेहमी उजवे ठरणार आहेत, परंतु इथे माझं सिलेक्शन इम्पॉर्टंट आणि डायव्हर्सिफिकेशन योग्य ठिकाणी झालेलं असणं गरजेचं आहे. क्लिअर झालं. आता मित्रांनो, याच्यानंतरचा पुढचा महत्त्वाचा मुद्दा असतो नॉलेज.
लक्षात ठेवा. बऱ्याच जणांचा विचार असतो की अरे नॉलेजमध्ये काय आहे, इन्व्हेस्टमेंट तर मी कुठेही करू शकतो, स्टॉकवर न्यूज अमुक तमुक मी हे टिप्स घेतो ते टिप्स घेतो करतो, ह्याने नॉलेज नाही वाढणार, ह्याने तुम्हाला नेहमी आयडियाज येतील आणि तुम्ही तेवढ्या वेळापुरतं पॉझिटिव्ह राहून इन्व्हेस्टमेंट करायचा विचार कराल. पण ॲक्च्युली लॉंग टर्ममध्ये जर तुम्हाला खरंच पैसा बनवायचा असेल तर तुमच्याकडे तुमचं स्वतःचं नॉलेज असणं गरजेचं आहे. कुठलाही स्टॉक मी का घेतला पाहिजे, किती घेतला पाहिजे, ह्याचं माझ्याकडे एक स्वतःचं रिझन असलं गरजेचं आहे. त्यामुळे महत्त्वाची गोष्ट काय याच्यामध्ये, तुम्ही जर एखाद्या स्टॉक्समध्ये आणि म्युच्युअल फंडाचा विचार करता इन्व्हेस्टमेंटचा, तर नेहमी स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना नॉलेज बरोबर असलं पाहिजे किंवा 100% नॉलेज असलंच पाहिजे. ओके, म्हणजे काय होतं तर ॲक्च्युली मी स्टॉक कुठल्या लेवलला घेतला पाहिजे, ह्या लेवलला मी किती क्वांटिटी ॲड केल्या पाहिजेत, बरोबर आहे ना, किंवा याच्यामध्ये मी ॲव्हरेजिंग कुठे करावं लागेल, अशा बऱ्याच गोष्टी असतात ना. असं नाही की कुठलाही स्टॉक घेतला आणि चाललं. आत्ता सध्या कुठलं सेक्टर ट्रेंडिंगमध्ये, म्हणजे काय तर आपण म्हणतो की बऱ्याच वेळेला ब्ल्यूचिप स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी केलेलं चांगलं असतं, नक्कीच गोष्ट चांगली आहे. पण ब्ल्यूचिप स्टॉक किंवा लार्ज कॅप स्टॉक हे काय रेंजमध्येच रिटर्न देतात. मला जर एक चांगला पैसा बनवायचा असेल तर एक नवनवीन अपॉर्च्युनिटी मला शोधली पाहिजे सेक्टर्समधली, स्टॉक्समधली. ज्या पद्धतीने आम्ही बघा प्रत्येक आठवड्यामध्ये बुधवारी एक स्पेशल व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येतो की अशा अपॉर्च्युनिटी कुठे बनतीये का, हे सांगायचा प्रयत्न एवढाच आहे की तुम्हाला पण त्या लेवलला जाऊन रिसर्च करावं लागणार आहे आणि हे जेव्हा तुम्ही कराल तेव्हा जमेल. आता समजा म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करताय, खूप सारं नॉलेज नसेल तरी चालतं, कारण काय असतं तुमचं इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये की फंडाचं सिलेक्शन करणं. इथे तुम्हाला फक्त प्रॉपर डिसिजन घ्यायचं आहे, त्याच्या पुढचं सगळं काम त्या फंड मॅनेजरचं आहे. तुमचे आलेले पैसे कधी कुठल्या स्टॉक्समध्ये लावायचे, तिथून किती काढायचे, हे सगळं फंड मॅनेजर बघत असतो, कारण त्याच्यावर तो ॲक्टिवली लक्ष ठेवून असतो. ओके, त्यामुळे स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करताय तर नॉलेज असलंच पाहिजे. म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करताय तर डे टू डे बघायची गरज नाही पडत आणि खूप सारं नॉलेज असलं पाहिजे असं काही नाही याच्यामध्ये. ओके, तर हे मित्रांनो महत्त्वाचे पॉईंट पाहिले. आता यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते टॅक्सचा बेनिफिट. आता लक्षात ठेवा, तुम्ही स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करताय तर नॉर्मली तुम्ही शॉर्ट टर्म लॉंग टर्मच्यामध्ये ट्रेड केले तर ॲज इट इज तुम्हाला त्याच्यामध्ये काय लागेल, तुमचा LTCG STCG जे काय असेल टॅक्स रेट गव्हर्नमेंटची त्याप्रमाणे लागतील. पण म्युच्युअल फंडामध्ये जर आपण ELSS मार्गे इन्व्हेस्टमेंट करतोय तर तिथे आपल्याला बऱ्यापैकी टॅक्सवर बेनिफिट पण मिळतो. म्हणजे काय तर स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यावर मला डायरेक्ट बेनिफिट नाही टॅक्सचा घेता येणार. ओके, कारण ती इन्व्हेस्टमेंट टॅक्स अंडर येत नाही आहे. पण हे जर मी म्युच्युअल फंडाचं ELSS सारखा मार्ग निवडतोय तर माझे पैसे जात आहेत स्टॉक्समध्येच, इक्विटीमध्येच पैसा जातोय, पण तिथे मला तरी काय होतो की मला ॲक्च्युली इन्कम टॅक्सचा बेनिफिट घेता येतो. त्यामुळे लक्षात ठेवा, जर तुम्ही टॅक्सच्या अँगलने बघत असाल कुठेतरी पैसे वाचवायचं तर म्युच्युअल फंड तिथे वरच ठरणार आहे तुम्हाला याच्यामध्ये. आता ह्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सुटॅबिलिटी. ओके, म्हणजे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की अरे मी स्टॉक्समध्ये लावू का म्युच्युअल फंडामध्ये पैसे लावू, याच्यामध्ये माझ्यासाठी सुटेबल काय असणार आहे. तर इम्पॉर्टंट गोष्ट अशी लक्षात ठेवा, स्टॉक्समध्ये पैसे लावणं हे नॉर्मली कधीही बेटर असतं, पण त्यासाठी तुमच्याकडे मोठं भांडवल असणं गरजेचं आहे याच्यामध्ये बऱ्यापैकी. ओके, तुम्हाला त्यातलं नॉलेज असणं गरजेचं आहे, तुम्हाला बऱ्यापैकी ब्रेकआउट वगैरे पकडता आले पाहिजे याच्यामध्ये. ओके, आता हे जर पाहायला गेलं म्युच्युअल फंडाचं तर इथे तुम्हाला काही खूप नॉलेज तुम्हाला कंटिन्यू बसणं वगैरे गरजेचं नाही आहे. म्हणजे म्युच्युअल फंड ही इन्व्हेस्टमेंट ही प्रत्येकासाठी असते, म्हणून आम्ही बऱ्याच वेळेला म्हणतो की प्रत्येकाची एक SIP असणं गरजेचं आहे मार्केटमध्ये येणाऱ्या प्रत्येकाची. स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट पण प्रत्येकाने केली पाहिजे. आता माहीत नसतं तेव्हा आपण म्हणतो की मोस्टली सुरुवातीला लार्ज कॅप स्टॉक्स वगैरे यांच्याकडे फोकस ठेवा, नंतर ना हळूहळू नॉलेज घेऊन मग तुम्ही स्मॉल कॅप मिड कॅप पेनी कॅप मधून पण अपॉर्च्युनिस्टिक स्टॉक कॅच करू शकता. ओके, आता मित्रांनो आपण हे सगळे मुद्दे चर्चिले केले, म्हणजे आता तुम्हाला एक चित्र तर क्लिअर झालं असेल माझा फोकस स्टॉक्सकडे असावा का म्युच्युअल फंडाकडे असावा किंवा दोघांमध्ये बेनिफिट काय. पण एक तुम्हाला मी सगळ्या व्हिडिओचा थोडक्यात एक सारांश पण सांगेल याच्यामध्ये. मला असं वाटतं याच्यामध्ये लक्षात ठेवा की स्टॉक्स आणि म्युच्युअल फंड याच्यामध्ये जास्त विचार करून इन्व्हेस्टमेंटला बाजू ठेवण्यापेक्षा ज्यांचं एज जास्त आहे, जास्त म्हणजे काय समजा 50-55 पुढे, त्यांचा फोकस म्युच्युअल फंडांकडे जास्त असावा. मग त्यातल्या त्यात लार्ज कॅप ओके मिड कॅप याच्यामध्ये किंवा जे काय आपण म्हणतो बॅलन्स म्युच्युअल फंड असतात हायब्रिड म्युच्युअल फंड असतात, इकडे जेवढं तुमचं जास्त एज असेल तिकडे तुमचा कल जास्त असावा, जेवढं तुमचं एज कमी असेल तेवढी तुमची स्टॉकची इन्व्हेस्टमेंट जास्त असावी. पण साहजिक आहे जेव्हा आपलं वय कमी असतं तेव्हा आपल्याकडे पैसे पण तेवढे नसतात ना, त्यामुळे वयाच्या म्हणजे जेव्हा तुम्हाला हे सगळं कळणार आहे, जेव्हा तुम्ही सुरुवात करणार आहे किंवा तुमच्या घरातल्या कोणा व्यक्ती असेल कोणाचे पाल्ये असतील त्यांना तुम्ही सांगणार आहात, तर सुरुवात ही नेहमी म्युच्युअल फंडापासून करावी. तुमच्या गुंतवणुकीचा कमीत कमी 20-30% मिनिमम भाग हा म्युच्युअल फंडामध्ये गेलाच पाहिजे. कारण काय होतं स्टॉक्समध्ये बऱ्याच वेळेला आपण कितीही ठरवलं
तरी प्रॉपर इन्व्हेस्टमेंट होत नाही, कारण ऐन वेळेला आपले पैसे कुठेतरी खर्च करून जातात. पण जर तुम्ही एक योग्य म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट वगैरे सुरू केली तर काय होतं, तर तिथे ॲटलिस्ट थोडी थोडी अमाऊंट मार्केटमध्ये जात राहते. मग मार्केट टॉपला आहे का बॉटमला आहे का फ्लॅट हे बघायची गरज पडत नाही आहे. ते स्टॉक्समध्ये मला वारंवार बघायला लागतं की स्टॉक्स आता घेतोय टॉपला आहे का बाबा, बॉटमला मिळतोय का प्रॉपरली, इथून ब्रेकआउट झालाय का. तर ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे तुमची इन्व्हेस्टमेंट 50-50 ऍक्च्युली म्युच्युअल फंडामध्ये 50 डायरेक्ट स्टॉक्समध्ये असावी. जेवढेच तुमचं जास्त असेल तेवढ्या म्युच्युअल फंडांना भर वाढवा. आणि महत्त्वाची गोष्ट, प्रत्येकाची SIP तुमच्या करिअरच्या सुरुवातीपासून अगदी पहिल्या दिवसापासून झाली पाहिजे. आणि जर ती झाली नसेल, तुम्ही लेट करताय, तर ऍक्च्युली तुमचा इन्व्हेस्टमेंटचा रेशो वाढवा. ॲटलिस्ट झालेला गॅप एवढा तर भरून निघणार नाहीये, पण तो ॲटलिस्ट कुठे ना कुठेतरी कव्हर व्हायला मदत होणार आहे याच्यामध्ये. आणि मित्रांनो, हेच तुम्हाला लाईफमध्ये फॉलो करायचे, त्यामुळे लक्षात ठेवा, दोन्हीकडे बॅलन्स चालूया आणि प्रॉपर पद्धतीने इन्व्हेस्ट करत राहूया. आता प्रश्न पडतो लोकांना की हे करायचं कुठं असतं. मित्रांनो लक्षात ठेवा, यासाठी खूप सारे प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत. तुम्ही म्हणत असाल झिरोदा, एंजल, ग्रो, अपस्टॉक, इथे करता येतं. पण काय होतं, बऱ्याच वेळेला इथे काय होतं, नॉर्मली आपल्याला प्रॉपर गाईड नाही मिळत. मग त्यासाठी तुम्ही काय करू शकता, फिनशॉक नावाचं ऍप्लिकेशन आहे, ते डाउनलोड करू शकता. इथे काय केलं जातं, नॉर्मली प्रॉपर गाईड दिला जातो, कुठले म्युच्युअल फंड निवडावे, इथे प्रॉपर कशी इन्व्हेस्टमेंट करावी, किंवा इतर काही क्वेरीज असतात ते करता येतं. कारण अलीकडेच आपण बघितलं की ग्रोथ सारख्या कंपन्यांमध्ये पण बऱ्याच वेळेला लोकांनी म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट केली, पण ते ऑन टाइम त्यांना विड्रॉल करायला प्रॉब्लेम आले, किंवा बऱ्याच काही गोष्टी घडल्या. ओके, त्यात आपल्याला जायचं नाहीये. परंतु काय असतात की तुम्ही सुज्ञ इन्व्हेस्टर आहात, हे कुठलेही प्लॅटफॉर्म तुम्ही निवडू शकता. ओके, डिटेल पण दिलेली आहे, आणि त्यातल्या त्यात फिनशॉक ऍप्लिकेशन आहे की ज्याच्या मार्फत अशा गोष्टी अगदी डिटेलमध्ये करता येतात. ज्यांनाही अशी सुरुवात करायची योग्य पद्धतीने, योग्य ठिकाणी पैसा जावा वाटतोय, एक चांगला सपोर्ट मिळायला असं वाटतं की मिळावं आपल्याला, तर 70-52-52-90-90 हा नंबर तुम्ही नोट डाऊन करा, यावर कॉन्टॅक्ट करा आणि तुमची एक वेगळी जर्नी आजपासून सुरू करा. आणि महत्त्वाची गोष्ट, आजचा जो व्हिडिओ आम्ही स्पेशल याच्यामध्ये घेऊन आलो होतो, स्टॉक्स आणि म्युच्युअल फंड यांच्यामधला महत्त्वपूर्ण ॲक्च्युअली डिफरन्स काय राखतो, तुम्ही कुठे फोकस केला पाहिजे, किंवा तुमच्या बऱ्याच गोष्टी याच्यामधून क्लिअर झाल्या असतील. मला सांगा हा व्हिडिओ कसा वाटला. लक्षात ठेवा, प्रत्येकाने न चुकता प्लीज कमेंट करावी, कारण तुमची कमेंट हे माझ्यासाठी मोटिवेशन असतं. आणि नक्कीच व्हिडिओ जर आवडला तर हक्काने लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण यामुळे त्यांनाही वेगळं काहीतरी शिकता येईल आणि नवनवीन कंटेंट त्यांच्यापर्यंत पोहोचत राहील. धन्यवाद.